आत्ताच दसरा झाला आणि साधारणपणे दिवाळी 2-4 तारखेला आहे आणि या संपूर्ण सणांमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं लोक आता गर्दी करतात, मंदिरं उघडलेली आहेत, त्याचबरोबर कार्यक्रम बऱ्यापैकी अलाव केलेले आहेत, आता थिएटर्स उघडलेले आहेत, नाट्यगृह उघडलेले आहेत काही क्षमतांवर अधीन राहून. या सगळ्या पार्श्वभूमीवर संख्या कशी वाढते, काय संख्या होणार, या सगळ्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने काही सवलती देण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण असं आहे की आज एक शॉट आपण वॅक्सिनचा घेतल्यानंतर रेल्वेला अलाउड नाही आहे, मॉल्सला अलाउड नाही आहे, परंतु जर संख्या आटोक्यात राहिली तर निश्चित प्रकारे आपल्याला या संदर्भात काही सवलत देता येऊ शकेल का, की सेतू ॲपमध्ये जर तुमचं सेफ असं स्टेटस असेल तर अशा पद्धतीनं आज ज्या काही सवलत देता येऊ शकेल का. तर या संदर्भाने मला असं वाटतं की दिवाळीच्या नंतरच्या फिगर्सवर म्हणजे जे पॉझिटिव्ह केसेस येतील त्याच्या आधारावर योग्य तो निर्णय आरोग्य विभागाच्या बरोबर चर्चा करून माननीय मुख्यमंत्री घेतील. म्हणजे कशी सवलत असेल सर वॅक्सिन? सवलत हीच असू शकेल की बाबा आता एक वॅक्सिनच्या शॉटवर आपल्याला मॉलला अलाव करायचं का, साधारणपणे तुम्हाला रेल्वेला अलाव करायचं, या सगळ्या बाबतीत जर अतिशय मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्यांच्या सहमती या सगळ्या गोष्टीला असेल की आता अलाव करायला हरकत नाही, तर माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. कारण कोविशिल्डमध्ये 84 दिवस पहिल्या शॉट आणि दुसऱ्या शॉटमध्ये लागतात, त्यामुळे कदाचित हा मोठा दिवस मोठा जो काही अंतर आहे या अंतरामध्ये लोकांना जी असुविधा होते त्या दृष्टिकोनातून अगोदर आरोग्याची बाब महत्त्वाची लक्षात घेऊन आणि त्याच्यावर परिणाम न होता जर आपल्याला या सगळ्या गोष्टी ओपन अप करता येऊ शकत असतील तर निश्चित प्रकारे आपण करूया.